मनसे नेते अमित ठाकरे निवडणूक लढण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. आगामी लोकसभेसाठी अमित ठाकरे चाचपणी करत आहेत. पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्याचा पर्याय अमित ठाकरेंसमोर असेल. अमित ठाकरे निवडणुकीच्या राजकारणात उतरणार. पुण्यातून अमित ठाकरे लोकसभा निवडणूक लढणार. अमित ठाकरेंचे निवडणूक लढण्याचे स्पष्ट संकेत. शिवसेनेच्या स्थापनेनंतर ठाकरे घराण्यातील कोणीही निवडणूक लढवली नव्हती. मात्र 2019 निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा वरळी विधानसभेतून निवडणूक लढून आमदार मंत्री झाले. पाठोपाठ उद्धव ठाकरे ही विधान परिषदेवर निवडून गेले. ठाकरे घराणं निवडणुकीच्या राजकारणात उतरल्यानंतर आता अमित ठाकरेंनाही निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याचे वेद लागलेत. अमित ठाकरेंनी निवडणुकी स्वतःला आजमावून पाहण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी त्यांनी चाचपणी करायलाही सुरुवात केली आहे. पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोर्चासाठी आले असताना त्यांनी इच्छा बोलून दाखवली. माझी निवडणूक लढायची इच्छा नाही आहे, पण जर साहेबांनी मला कुठेही जबाबदारी दिली तर ती मी यशस्वीपणे पार पाडीन. एवढी मी कुठेही नगरसेवक बनवलं तरी चालेल, मला काही मला कुठेही काही बनवलं तरी चालेल, सरपंच बनवलं तरी चालेल, जी जबाबदारी देतील तिकडे मी जाऊन काम करणार. पुणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आधीच मनसे नेत्यांमध्ये सुप्त स्पर्धा सुरू आहे. वसंत मोरे आणि साईनाथ बाबर दोघांनीही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आता अमित ठाकरे पुण्यातून इच्छुक आहेत म्हटल्यावर वसंत मोरेंनी आपली तलवार मॅन केली. जर साहेबांनी आदेश दिला तर मग मी लोकसभा निवडणूक लढवायला तयार आहे, कुठलीही निवडणूक लढवायला तयार आहे, अमित ठाकरे आज बोलले. तर मग पुण्यात जर तसं चित्र निर्माण झालं तर मग तुम्ही नेमका काय करणार? तर मी काय, मी अमित साहेबांच्या पाठीशी. तुम्ही एवढी मेहनत करताय सगळी? बघा, मी 15 वर्ष पक्ष संघटनेसाठी मेहनत करतो, आज नाही आहे. अमित ठाकरेंना निवडणूक लढायची आहे, पण ती लोकसभा निवडणूक असेल का याबाबत ते आत्ताच स्पष्ट केलेलं नाही. तुर्तास अमित ठाकरेंच्या एंट्रीनं पुण्यातल्या मनसेच्या 2 दावेदारांची मात्र कोंडी झाली आहे. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.